चेटणीचं लग्न। एका शहरात एक मॉल होता। काही कारणास्तव तो 2 वर्ष बंद होता। त्या मॉलमध्ये एक भयंकर चेटकीन राहायला आली होती। मला वाटतंय माझी शक्ती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे। मला काळ्या राणीची पूजा करावी लागेल। चेटकीन रात्रंदिवस पूजा करून काळ्या राणीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होते। रात्र काळी काळी आणि दिवस सुद्धा काळा काळा, काळ्या राणीच्या नावाची जपते मी काळी काळी माळा। 2 महिने पूजा केल्यावर काळी राणी प्रसन्न होऊन चेटकिणीला दर्शन देते। रात्र राहील काळी, दिवसही राहील काळा, बोल तू काळ्या राणीची का जपतेस माळा। काळ्या राणी, मी दिवसेंदिवस म्हातारी होत आहे, मी शक्तिहीन होत आहे, मला असा मार्ग सांग म्हणजे मी तरुण होईल, शक्तिशाली होईल। ठीक आहे, तू लग्न कर, पण कोणत्याही भूताशी नव्हे तर माणसाशी कर। लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला मारून टाक, मग तू तरुण होशील, शक्तिशाली बनशील। ठीक आहे राणी, तुझी काळी सावली अशीच माझ्यावर ठेव, काळ्या राज्याचा जय जयकार असो। आशीर्वाद देऊन काळी राणी तिथून निघून जाते आणि चेटकीण नवरा मुलगा शोधू लागते। काय यार राहुल, तू लग्न कधी करणार आणि आम्हाला पार्टी कधी देणार? एखादी चांगली मुलगी भेटली पाहिजे। मी तुझी काळजी दूर करतो, तुझा मोबाईल दे। हे घे, ह्यात मी डेटिंग ऍप डाउनलोड केला आहे आणि तुझी प्रोफाइल सुद्धा अपलोड केली आहे। बघ आता मुलींची लाईन लागेल। अरे यार, हे बघ, कोणत्या तरी ईशा नावाच्या मुलीचा मेसेज आला आहे आणि तिने मला डेटवर सुद्धा बोलावलं आहे। तुला कुठे बोलावलंय? सिटी मॉल। अरे मित्रा, तुला तिथे खूप प्रायव्हसी मिळेल, तो मॉल 2 वर्षांपासून बंद आहे। मी निघतो आता। राहुल त्याच्या कारने सिटी मॉलला पोहोचतो। मॉल समोर ईशा त्याची वाट पाहत आहे। हाय ईशा। नाही, मी लग्नाआधी कोणत्याही पुरुषाला हात लावू शकत नाही। जशी तुमची इच्छा, पण तुम्ही मला या मॉल मध्ये का बोलावलं? आपण एखाद्या मोठ्या हॉटेल मध्ये सुद्धा भेटू शकलो असतो। हा मॉल माझ्या वडिलांचा आहे, हॉटेल मध्ये खूप गोंगाट असतो ना, लोक असतात, मला तिथे कम्फर्टेबल वाटत नाही, मला प्रायव्हसी हवी होती। ठीक आहे, काही हरकत नाही, चल आज जाऊयात। दोघे मॉल मध्ये येत। हा मॉल का बंद आहे? माझ्या वडिलांचे खूप व्यवसाय आहेत, ते एकटे हा मॉल नाही सांभाळू शकत, पण आता हा मॉल पुन्हा सुरू करायचा आहे। मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे माझ्याशी जो लग्न करेल त्याला हा मॉल मिळेल। खरंच? माझी घुसमट होत आहे, आता मी या नकली रूपात जास्त काळ राहू शकत नाही, मला लग्नासाठी लवकरच प्रपोज केलं पाहिजे। काय विचार करतेस ईशा? राहुल, तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून राहुल खुश झाला आणि त्याने ईशाचे दोन्ही हात धरले। हो ईशा, मी तुझ्याशी लग्न करेन। राहुल, तू हे काय केलंस? काय झालं? राहुलने तिचा हात पकडताच ईशा चेटकिणीचं रूप धारण करते। ईशाचे हे रूप पाहून राहुल थरथर कापायला लागतो। चेटकिण? हो, मी चेटकिण आहे, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे। तू माझ्याशी लग्न केलंस तर तुला हवं ते मिळेल, पैसा, गाडी, बंगला, सर्व काही, आणि जर तू नकार दिलास तर मी तुला मारून टाकीन। मी तुझ्याशी लग्न नाही करणार, जातोय मी। असं म्हणत राहुल धावू लागतो, बाहेर येऊन गाडी वेगाने पळवू लागतो। थोड्या अंतरानंतर बरं झालं वाचलो, मग त्याला आवाज येतो। राहुल! राहुल पाहतो तर त्याच्या शेजारी एक चेटकीण बसलेली असते। राहुल जोरात ओरडतो,
आणि त्याची कार एका ट्रकला धडकते. चेटकीण हसत हसत आकाशात उडून जाते. अशा प्रकारे डेटिंग ॲप्सचा वापर करून चेटकीण अनेक मुलांना आपल्या जाळ्यात फसवते आणि त्यांनी नकार दिल्यास त्यांना मारून टाकते. एके दिवशी सुशांत नावाचा मुलगा चेटकिणीला भेटायला येतो. चेटकीण तिचं रूप बदलून त्याला भेटते. हा यशा, माफ करा, मी लग्नाआधी परपुरुषाला हात लावत नाही. ईशा, मला माहित आहे तू ईशा नाहीयेस, तू चेटकीण आहेस. ईशा तिच्या खऱ्या रूपात येते. तरीही तू मला घाबरत नाहीस? नाही, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं. पण का? माझ्या कुंडलीत दोष आहे. जी मुलगी माझ्याशी लग्न करेल त्याच दिवशी तिचा मृत्यू होईल, त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होत नाही. अरे वा, त्यामुळे तू मला बळीचा बकरा बनवायला आला आहे. तसं नाही, लग्नापूर्वी पंडितजी यज्ञ करतील, त्यानंतर तुम्हाला कोणताही धोका होणार नाही, मग आपण लग्न करू शकतो. मग तू हे त्या मुलींना का नाही सांगितलंस? मी सांगितलं, पण माझ्यावर कोणाचा विश्वास बसला नाही, आणि तसंही त्यांच्याशी लग्न करून मला काय मिळणार? जर मी तुझ्याशी लग्न केलं तर मला सर्व काही मिळेल, बंगला, पैसे, कार. मला हा खूप लोभी वाटतोय. माझ्या जाळ्यात हा सहज अडकेल. ठीक आहे, मग आज रात्रीच लग्न करूया आपण. तू गुरुजींना घेऊन ये. रात्र झाली, लग्नाची सर्व तयारी मॉलमध्ये झाली. गुरुजी मोठा यज्ञ करतात. यज्ञ संपला, आता हे पाणी मुलीला द्या, म्हणजे मुलगी त्रासातून मुक्त होईल. हे घे पाणी पी, हे प्यायल्यावर सर्व धोके दूर होतील आणि मग लग्न करून नवीन आयुष्य सुरू करू. मूर्खकोच्चा, लग्नानंतर याचे आयुष्य संपेल हे माहिती नाहीये याला. चेटकीण ते पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर ती जळू लागते. हे काय होतंय मला? मी जळत आहे. माझी फसवणूक केलीये तू, फसवणूक केलीये. तू माझ्या भावाला फसवलंस. तू कोण आहेस? मी त्याच राहुलचा भाऊ आहे ज्याला तू फसवून मारलंस. ज्या मुलांना तू तुझ्या स्वार्थापोटी मारलंस त्यांचा बदला घेण्यासाठी मी आलो आहे. मला वाचव. अशा प्रकारे सुशांतच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकिणीचे सर्व काळे हेतू उद्ध्वस्त होतात. चेटकीण मरते आणि शहरावरील धोका टळतो. हॉन्टेड बस स्टॉप ही गोष्ट आहे निजामाबादची. निजामाबाद शहराच्या बाहेर सुनसान भागात एक छोटासा बस स्टॉप होता. होता तर सरळ साधा छोटासा बस स्टॉप, पण त्या बस स्टॉप बद्दल लोकांच्या मनात जरा विचित्र भावना होत्या. साधारणपणे बस स्टॉपवरनं प्रवासाला सुरुवात होते. लोक बस स्टॉपवरनं बस पकडून आपल्या ठिकाणी पोहोचतात. पण निजामाबादच्या या बस स्टॉपने बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा प्रवास संपवून त्यांना मृत्यूच्या हवाली केलं होतं. अखेर काय होतं त्या बस स्टॉपचं रहस्य? गोष्ट फार वर्षांपूर्वीची. निलिमा नावाची मुलगी अर्ध्या रात्री बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती. तेव्हा काही बदमाश मुलं आली आणि सुनसान जागेचा फायदा घेऊन तिच्यासोबत गैरवर्तन करू लागले. निलिमा बरीच ओरडली. वाचवा, मला सोडा, मला वाचवा, सोडा मला, प्लीज वाचवा. पण त्या सुनसान बस स्टॉपवर तिची मदत करायला कोणीच नाही आलं. तेव्हा अचानक एक बस निलिमाने येताना पाहिली. निलिमाला वाटलं बस ड्रायव्हर बस थांबवून तिची मदत नक्की करेल. बस थांबवा, प्लीज बस थांबवा, वाचवा, बस थांबवा, मला वाचवा. पण बस ड्रायव्हरने निलिमा सोबत जबरदस्ती करत असलेल्या त्या मुलांना पाहिलं आणि तो घाबरला. त्याने बसचा स्पीड वाढवला. निलिमा रस्त्यावर उभी राहून फक्त ओरडत होती, पण घाबरलेला बस ड्रायव्हर चुकून निलिमाला चिरडून पुढे निघून गेला आणि निलिमाचा मृत्यू झाला. म्हणतात की आजही त्या बस स्टॉपवर
नीलिमाच्या भूताची सावली आहे. जी कुठली बस किंवा प्रवासी त्या बस स्टॉप वर रात्रीच्या अंधारे थांबते, नीलिमाचं भूत त्यांना संपवून टाकत. एके रात्रीची गोष्ट आहे. अजय नावाचा मुलगा सुनसान रस्त्यावरून त्रासाने चालला होता, तेव्हा त्याला एक सायकलवाला समोरून येताना दिसला, जो फारच घाबरलेला होता. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश देव लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश. अजयने सायकलवाल्याला थांबवलं. दादा थांबा जरा. दादा काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय? अरे तिकडे छप्पर धरधरतय, मुलगी रडते. अमावस्येची रात्र आहे ना, वाचवा वाचवा रडते. वाटतंय की ती आज प्रकट होणार आहे. तिचा सोडा, पण तुम्ही एवढे सुनसान रात्री इकडे काय करताय? अहो दादा, मला निजामाबादला जायचंय. औरंगाबादेतून आलो एका ट्रकमध्ये बसून. ट्रक फरीदाबादला चालला होता, त्यांनी मला इकडेच म्हणून उतरवलं. आता पुढे कसं जायचं? इकडे कुठली बस किंवा बसस्टॉप सापडेल का? बसस्टॉपचं नाव ऐकताच सायकलवाला जरा जास्तच घाबरला. बसस्टॉप? बसस्टॉप आहे ना मागे, पण तुम्ही तिकडे जाऊ नका. रात्रीला तिकडे बस नाही थांबत कुठली, कारण की तो भूतिया बस स्टॉप आहे. आज अमावस्या आहे, आज तर नक्कीच बळी घेणार ती. निघून जा, निघून जा इकडनं. असं म्हणून सायकलवाला सायकलवर बसून निघून गेला. वाटतंय डोक्यावर परिणाम झालाय. अरे बस स्टॉप आहे समोर म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. बस स्टॉप आहे म्हणजे सकाळपर्यंत छप्पर तरी मिळेल. सकाळचं सकाळी बघू. असं म्हणताच अजय चालू लागला आणि चालता चालता बस स्टॉप वर पोहोचला. बस स्टॉप फारच सुनसान आणि अमावस्येच्या अंधारामध्ये फार विचित्र होता. अजय बस स्टॉप वर जाऊन उभा राहिला की अचानक बस स्टॉप लागलं आणि सोबतच कुणाच्या तरी भयानकपणे ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. निघा इकडनं, निघा, सोडा सोडा, वाचवा वाचवा मला. बस थांबा बस थांबा, वाचवा. अजय थोडा घाबरला पण नंतर सावरला. हे बघ, जो कोणी गर्दूला इकडे लपला असेल ना, पटकन इकडनं निघून जा. तुझ्या या कृत्याने गरीब घाबरत असतील, मी नाही. कायद्याने पंडित आहे मी, मंत्रतंत्र मलाही येतात. अरे आजच थोडी प्रवास करतोय मी, अर्धा भारत फिरून आलोय मी. मी घाबरणार नाहीये. हा असा आवाज थोडा वेळ सुरू होता, पण अजयवर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. नंतर हे आवाज हळूहळू थोडे थोडे कमी झाली आणि शांतता पसरली. वाटतंय की तो नशेडी पळाला. तेव्हा अचानक शांततेला चिरत अंधारातन एका मुलीचा आवाज कानावर पडला आणि अजयने अंधारामध्ये पाहिलं. रस्त्यावर एक मुलगी तिचं तोंड गुडघ्यांमध्ये दाबून हमसून हमसून रडत होती. ए मुली, कोण आहेस तू आणि इकडे का बसलीस? तेव्हा अचानकपणे काही मवाली मुलं आली आणि त्या मुलीला घेराव घालून त्रास देऊ लागली. ए, येते काय कॉपच्या मध्ये? हे पाहताच अजयचं रक्त खवळलं. सुनसान रस्ता बघून मुलीची छेड काढतात अजय मवाल्यांच्या दिशेने निघाला आणि एकाची कॉलर पकडून त्याला खेचू लागला की अचानकपणे सर्व मवाली गायब झाले. हे बघून पहिल्यांदा अजयला भीतीची खूप भीती वाटू लागली. त्याने मुलीकडे वळून पाहिलं तर त्याचे डोळे पांढरे झाले. आतापर्यंत रडणारी ती मुलगी एक भयानक भूतनी बनली होती. अजय कडे पाहून ती भयानक हसत होती. काय झालं पंडित, घाबरलास? घाबरत तर मी कोणालाही नाही, पण ही काय मस्करी आहे? कशाला घाबरतेस इतरांना? माझं नाव नीलिमा आहे. अमावस्येच्या रात्री काही वर्षांपूर्वी माझा इथे मृत्यू झाला होता. मृत्यू? नीलिमाने अजयला सगळी कहाणी सांगितली. अजय ही खूप इमोशनल झाला. खूप वाईट झालं तुझ्यासोबत, जग फार वाईट आहे, पण तू आता सुधार ना. लोकांना नको त्रास देऊस, निघून जा आता. मी एकटी कशी काय जाऊ? म्हणजे ग? मला तू आवडलास पंडित, तू इतरांसारखा नाहीयेस. चल चल माझ्या बरोबर,
आपण दोघं एकत्र राहूया. हे ऐकताच अजय थरथर कापू लागला. भीड झाली का? तू भूत आहेस आणि मी जिवंत माणूस आहे. मी तुला घेऊन जाणारच माझ्या जगात. मी तुझ्यावर प्रेम करायला लागले. प्रेम? पण मला यायचं नसेल तर मग? हे ऐकताच निलिमा हसत हसत म्हणाली, तर मग जाळून टाक मला, जाळून टाक मला. तू पंडित आहेस, मंत्र मार, मंत्रतंत्र मारू शकतोस तू, जाळून टाक. हे ऐकून अजय घाबरून म्हणाला, हे बघ मी पंडित नक्कीच आहे, पण मला मंत्रतंत्र वगैरे येत नाहीत का माझी आई? मी फक्त माझा धाक दाखवायला म्हणालो होतो. तू इमानदार आहेस ना, म्हणून मी तुला खरं सांगितलं. हे ऐकताच एकदम निलिमाचा अटिट्यूड बदलला आणि ती अजून जास्त भयानक बनली. मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं, खोटारड्या, नीच, आज अमावस्येचा बळी तर घेणारच मी. तू जेव्हा मंत्रतंत्राचं बोललास तेव्हा मी घाबरले होते, पण आता आता मला तुझ्यापासून काहीच धोका नाही. निलिमा जोर जोरात ओरडू लागली आणि सोबतच तिची नख आणि दात देखील वाढू लागले. तिने अजयची मान पकडली आणि त्याच्यामध्ये तिचे टोकदार दात घुसवले. सोड मला, वाचवा. पण निलिमा कुठे थांबणार होती. ती अजयचं सगळं रक्त प्याली आणि त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे अमावस्येच्या रात्री त्या भूतिया सुनसान बस स्टॉपवर आणखी एका प्रवाशाचं प्रेत लावारिस बनून पडून राहिलं.